थेंबा थेंबा येतोस कुठून? आता ऐका आणि म्हणा हं. थेंबा थेंबा कोठून येतोस, कोठे जातोस, कोठे राहतोस? थेंबा थेंबा कोठून येतोस, कोठे जातोस, कोठे राहतोस? बाळ मी लांबून येतो, उंचावरून येतो आणि जमिनीच्या पोटात शिरतो. बाळ मी लांबून येतो, उंचावरून येतो आणि जमिनीच्या पोटात शिरतो. थेंबा थेंबा खरं खरं सांग, कोठून येतोस, कोठे जातोस? थेंबा थेंबा खरं खरं सांग, कोठून येतोस, कोठे जातोस? मी जमिनीवरून वर जातो, आकाशातून खाली येतो. मी जमिनीवरून वर जातो, आकाशातून खाली येतो. खाली नि वर, वर नि खाली, येतो नि जातो, जातो नि येतो. खाली नि वर, वर नि खाली, येतो नि जातो, जातो नि येतो. अरे आकाशातून येतोस हे तर खरं आहे, पण खालून वर जातोस कसा? अरे आकाशातून येतोस हे तर खरं आहे, पण खालून वर जातोस कसा? उन्हाळ्यात फार ऊन पडतं ना, मग आम्ही खूप खूप तापतो. उन्हाळ्यात फार ऊन पडतं ना, मग आम्ही खूप खूप तापतो. वाफ होऊन आम्ही वर जातो, वर जाऊन खूप खेळतो. वाफ होऊन आम्ही वर जातो, वर जाऊन खूप खेळतो. इकडून तिकडे, तिकडून इकडे, धावतो पळतो, डोलतो लोळतो, मग खाली येतो. इकडून तिकडे, तिकडून इकडे, धावतो पळतो, डोलतो लोळतो, मग खाली येतो. आम्ही नसलो तर नद्या नाले आटतील. आम्ही नसलो तर नद्या नाले आटतील. तळी विहिरी आटतील, शेते सुकतील. तळी विहिरी आटतील, शेते सुकतील. मग खाल काय प्याल काय? मग खाल काय प्याल काय? खरच भाऊ किती तुझा उपयोग. खरच भाऊ किती तुझा उपयोग. कवितेतील मुलगा कोणाशी बोलत आहे? कवितेतील मुलगा पावसाच्या थेंबांशी बोलत आहे. थेंब कोठून येतो? थेंब आकाशातून येतो. उन्हाळ्यात खूप ऊन पडले तर काय होईल? उन्हाळ्यात खूप ऊन पडले की पाण्याची वाफ होते व ते आकाशात जाते. बरोबर. तळी नद्या विहिरी आटल्यावर काय होईल? तळी नद्या विहिरी आटल्यावर शेते सुकतील, खायला प्यायला काही मिळणार नाही. बरोबर. खालील शब्दांना तो जोडून नवीन शब्द तयार करून लिहा. धाव, धावतो. पळ, पळतो. ये, येतो. डोल, डोलतो. जा, जातो. खेळ, खेळतो. गा, गातो. लोळ, लोळतो. खा, खातो. आता ऐकूया थेंब आणि मुलगा यांच्यातला संवाद. मुलगा म्हणतो, थेंबा तू कुठून येतोस? मी आकाशातून पावसाबरोबर येतो. थेंबा मग तू परत कुठे जातोस? जमिनीच्या आत शिरतो. अरे मग तू पुन्हा वर कसा जातोस? उन्हाळ्यात खूप ऊन पडले की माझी वाफ होते आणि मग मी वर जातो. थेंबा जर तुम्ही आलाच नाही तर काय होईल आमचं? तळी विहिरी आटतील, शेते सुकतील आणि खायला प्यायला काहीच मिळणार नाही. खरंच भाऊ तुझा खूप उपयोग आहे आम्हाला, तू दरवर्षी खूप खूप येत जा. हो मी नक्की येईन.